नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बेलापूर विधानसभेत लोककल्याणकारी कामे मोठ्या जोमात सुरू आहेत. नेरूळ सेक्टर 18 येथील कैलासवासी शांताराम पोषा भोपी उद्यान इथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या ओपन जिम आणि लहान मुलांकरिता खेळणी व बॅचेसच्या कामाचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई. अशा या उद्घाटन प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह माजी महापौर जयवंत सुतार, भाजप महिला आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, सुहासिनी नायडू, समाजसेवक राजू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आज नेरूळ 18 मध्ये मी आल्यानंतर अनेक महिलांनी आणि तरुणांनी इथल्या ज्या समस्या आहेत गरजूंच्या आणि दारू पिणाऱ्यांच्या त्या मांडल्या आहेत. त्यांच्यासाठी मी DCP ला ताबडतोब फोन केलेला आहे. पेट्रोलिंग चालू करून जाईल. जर पेट्रोलिंग व्यवस्थित झाली नाही तर मला त्यांना सांगितलंय लगेच कळवा. इथे जी गार्डन आहेत या गार्डनमध्ये सुखसुविधा देण्याचं काम माझं कर्तव्य आहे. 2 IMX सोलर लावते, छोट्या लाईटिंग लावून देते आणि हे गार्डन आहे. आताच मी नेल पगारांशी बोलली, हे गार्डन आहे. मला वाटलं गार्डन असेल पण इथे गार्डन नसल्यामुळे गार्डन 14 लाखाचं काम काढलेलं आहे. तेही आता जो कॉन्ट्रॅक्टर आहे प्रतीक पाटील अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्याला देण्याचं मी आता सांगितलेलं आहे म्हणजे लवकर हे काम होऊन जाईल. त्याचप्रमाणे इथे कशा पद्धतीने जागा उपलब्ध आहे त्या पद्धतीने इथल्या लोकांना मला वाहनतळ करता येईल का. जर वाहनतळ झालं तर अनेक वाहनं ही त्या वाहनतळात गेली तर रोड हा रिकामी होईल. मुलं वेडीवाकडे गाड्या चालवतात, लहान मुलं फिरत असतात. आपण बघितलं किती लहान मुलं आहेत आता इथे. या सगळ्यांना सुख सुविधा देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी निश्चित पार पाडणार आहे. आणि आता ही जिम ज्येष्ठ नागरिकांना आणि मुलांना खेळणी दिलेली आहे. अजूनही भविष्यात त्यांच्यासाठी काय पाहिजे ते मी उपलब्ध CCTV असतील हे सगळं उपलब्ध करून देणार आहे. राजू तिकोणेजींनी अनेक मागण्या केलेल्या आहेत इथं. त्या मागण्यातले पहिलं कामं ही दोन झालेली आहे आणि आनंद इतका वाटतो की माझे आज पैसे वसूल झाले की जी लहान आमची चिल्ली पिल्ली मुलं आहेत ह्यांनी जो आनंद घेतला त्या आनंदामुळे मला खरोखरच खूप आनंद झाला. की नुसती वस्तू बनवून उपयोग नाही तर ती वापरली पाहिजे. तुटली तरी चालेल पण ती वापरण्यात आली पाहिजे आणि एन्जॉय केली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा जिमचा वापर केला पाहिजे, महिलांनी केला पाहिजे असं मला आज सांगावंसं वाटतं. आणि आपल्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना पुन्हा नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. हा भाग जो आहे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा भाग आहे. शिरकोणी या ठिकाणी नियोजन करता येईल. त्या ठिकाणी उद्यान मैदान किंवा करमणुकीचं साधन कोणतेही त्या ठिकाणी केलेलं नाही. या निश्चित स्वरूपामध्ये येथील आमच्या धडाडीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी हेरलं आणि ह्या भागातील मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना असलेल्या जागेमध्ये त्या ठिकाणी ओपन जिम आणि मुलांना खेळण्याचं साहित्य स्वतः आमदार स्वेच्छानिधी त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यातून आज त्याचं उद्घाटन होत आहे. खरं पाहता ह्या भागातील नागरिकांना एक चांगली सुविधा करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. आता त्यांनी भविष्यामध्ये या भागासाठी नागरिकांना अन्य काही ज्या काही सुधारणा आहेत तोसुद्धा मन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून या भागातील नागरिकांनी जे मंदाताईंनी वचन दिलं होते त्याचे आज पूर्तता होते याचाच खरा आनंद आहे. त्यासाठी जवळपास असं काही नव्हतं करण्यासाठी. तर आता हे सेक्टर 18 या परिसरात एकदम जवळ झालं आणि भरपूर इथं इक्विपमेंट्स आहेत मुलांसाठी करण्यासाठी. तर बरं वाटतं म्हणजे मुलांना लांब जाण्यापेक्षा जवळच्या जवळ सगळं उपलब्ध करून घेतलं. तर
चांगलं आहे. पहिलं इथं एकदमच एक दोनच होते काहीतरी आणि ते पण दुरावस्थेत होते, काही चांगल्या कंडिशनमध्ये नव्हते. आणि लोक पण तुम्ही बाहेरचे लोक इथे येऊन कसंही काही करायचे तर उपद्रव होत होता बाकीच्या समाजासाठी. तर आता सगळं मेंटेन केलं व्यवस्थित तर वाटतंय. मंदाताईंनी आज उद्घाटन केलं तर आम्हाला बघून बरं वाटतंय. त्यांनी केलेल्या कामासाठी आम्ही प्रशंसा करतो. कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.